नमस्कार, आपण पाहत आहात जिओ मराठी। आता पाहूयात हेडलाईन्स। जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्या मातोश्री सरोजिनी संपतराव देशमुख यांचे आज शुक्रवार पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले। अंत्यविधीस माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती। महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स असोसिएशनच्या संचालकपदी अमृतवेल मीडिया समूहाचे संपादक धर्मेंद्र पवार यांची निवड। मुंबई येथे सर्वसाधारण सभेत निवडीची घोषणा। विटा नगर परिषद आणि दायमनी ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने विटा शहरात 50,000 कागदी पिशव्यांचे वाटप। प्लास्टिक मुक्त मोहिमेसाठी दायमनी ट्रस्ट आणखीन 2.5 लाख पिशव्यांचे वाटप करणार, मुख्याधिकारी महेश रोकडे यांची माहिती। विटानगर वाचनालयाचा 149वा वर्धापन दिन उत्साहात साजरा। प्राचार्य मेघाताई गुळवणी यांच्या हस्ते वाचन स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार। क्रांती उद्योग समूहाचे अध्यक्ष अरुण अण्णा लाड यांच्या वाढदिवसानिमित्त क्रांतिकारक क्षेत्रात 70,000 वृक्षांची लागवड होणार। पहिल्या टप्प्यात 39,000 वृक्षांची लागवड पूर्ण। डॉक्टर रामचंद्र नलवडे यांची इंडियन मेडिकल असोसिएशनच्या विटा शहराध्यक्षपदी निवड। रोटरी क्लब विटा आणि अशोक भाऊ गायकवाड युवा मंच यांच्या वतीने डॉक्टर नलवडे यांचा सत्कार। विटा 10वी 12वी आणि इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी शनिवार शिवप्रताप मंगल कार्यालय येथे करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन। प्रख्यात वक्ते वसंत हंकारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार। D2C क्लासेसचे संचालक दर्शन चोते यांची माहिती। अचूक आणि वेगवान बातम्यांसाठी पाहत रहा फक्त जिओ मराठी।